दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कळवण तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली। तालुक्यातील सुरगाणा येथील रामराव आदिक पब्लिक स्कूल या शाळेमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण करण्यात आली, त्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे। दरम्यान मागील वर्षीही याच शाळेत असाच प्रकार घडल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांवर पालक प्रश्न निर्माण करत आहे। 9वीत शिकणारा विद्यार्थी भूषण पडेर याला 10वीच्या काही विद्यार्थ्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या प्रकरणी प्राचार्यांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने या मुजोर प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई करावी व पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आली। माझा मुलगा रामराव आदिक पब्लिक स्कूल निपाणी वडगाव निपाणी ही आता 9वीमध्ये परीक्षा संपली असता मी 23 तारखेला मुलाला घ्यायला शाळेमध्ये गेलो असता त्यांनी सरांनी सांगितलं गुरांनी सरांनी सांगितलं की कोणांना सुट्ट्या नाही, 2 महिन्याचा क्लास आहे, तुम्ही कशाला आले, कोणी सांगितलं तुम्हाला यायला। त्यानंतर आम्ही तशाच गाड्या घेऊन रिकाम्या गाड्या घेऊन घरी आलो आणि 25 तारखेच्या रात्रीला माझ्या मुलाला 10वीच्या मुलांनी उसाच्या काठीने भरपूर मारलं, परंतु त्यांनी त्याच्यावरती गुरांनी सरांनी प्राचार्यांनी काहीही केलेले नाही, अद्यापही काहीही केले नाही, काहीच कारवाई केलेली नाही। मला एवढंच म्हणायचं आहे, प्रत्येक वेळेस मुलांना असा जर त्या शाळेमध्ये त्रास होत असेल तर ते मुलं कशासाठी तिथं शिकवावं। माझं पाल्य आणि इतर माझ्या मित्रांचे पाल्ले यांची एकदा शाळा ट्रान्सफर करावी, नाहीतर आमच्या शाळेच्या मुलांचे दाखले देण्यात यावे। विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याची बाब गंभीर असल्याने येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संतप्त पालकांकडून देण्यात आलाय। त्यामुळे आता संबंधित प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, कळवण।